नमस्कार, आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। धुळे एसटी महामंडळावर पेन पार्क अधिकारी यांनी कारवाई करून जप्त करण्यासाठी पोलीस बंदोबस्त झाले होते। धुळे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी दुचाकी वाहन धारकांना नवजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे श्री योगेश मुकुंदे व राजू भावसार यांनी सन 2019 मध्ये एसटी महामंडळाशी करार करून वर्षाला 25 लाख रुपये भाडे तत्व द्यावे असा करार होता। परंतु 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्वच बंद व ठप्प असल्याने करार तसाच होता, उत्पन्न पूर्णपणे बंद झाले होते। एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा बऱ्याच महिन्यापासून संप सुरू आहे। श्री मुकुंदे यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून थकबाकी संदर्भात सहकार्य करावे अशी विनंती केली। थकबाकी असल्याने आज वाहतूक नियंत्रण मनीषा सपकाळ व व्यवस्थापक अनुजा दुसाने यांनी पोलीस बंदोबस्त कारवाई करण्याचा प्रयत्न केला। या संस्थेचे सल्लागार डॉक्टर राजेंद्र मधुकर भावसार यांनी सांगितलं, ही कारवाई बेकायदेशीर आहे। उच्च न्यायालयाने 23 मार्च तारीख दिलेली आहे। आपण जबरदस्तीने कारवाई करीत आहात, आम्हाला समजून घ्यावे व कारवाई थांबावी असे सल्लागार राजेंद्र भावसार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। एसटी अधिकारी यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू असेही त्यांनी इशारा दिला आहे। धुळे आगारातील बस स्टँडमध्ये पॅन पार्क नावाचं एक लोकांच्या सेवेसाठी एक जागा उपलब्ध झाली आहे। ही पॅन पार्कचं टेंडर ही नवजीवन बेरोजगार संस्थेने 2019 रोजी घेतलं होतं। त्यानुसार त्यांना 1.5 लाख रुपये महिना भाडं हे कबूल करून हे काम चालू झालं। तर 21 डिसेंबर 2019 रोजी या संस्थेने इथे ताबा घेतला आणि काम चालू केलं। पहिल्या महिन्याचं भाडं या संस्थेने ॲडव्हान्स भरलं आहे। मी या संस्थेचा कायदेविषयक सल्लागार आहे या संस्थेवरती, आणि रेग्युलर भाडं भरण्याचं 2020 लॉकडाऊन लागलं 22 मार्चपासून, तर तेव्हापासून इथे सर्व बंद शुकशुकाट होता। या शुकशुकाटच्या दरम्यानमध्ये 3-4 महिने संपूर्ण जगच बंद होतं, तर काहीच झालं नाही। तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला तुरळक प्रमाणात बस स्टँड चालू झाले, त्यानुसार आपण एसटीच्या किती फेऱ्या झाल्या, काय झाल्या, किती इन्कम झाली ही सुद्धा माहिती घेऊन आपण हायकोर्टात गेलो होतो। पण आज रोजी असं आहे की बुवा या संस्थेने हायकोर्टामध्ये दाखल केलं आहे। तसंच मुंबईला ज्या ही जी संघटना आहे या संघटनेने 23 मार्चपर्यंत स्टे ऑर्डर घेतलेली, पण असं असताना सुद्धा धुळे शहरातील जे बस स्टँडमधील वरिष्ठ अधिकारी हे कुठल्याही प्रकारचा विचार न करता या पॅन पार्कला बंद करण्यासाठी आलेत। आम्ही संस्थेतर्फे एकच विचारू इच्छितो की एसटी महामंडळाने जी काही आम्हाला फी सांगितलेली आहे ते फीची इन्कम पैसा निघालेला नाही। त्या 5 महिन्यापासून एसटी महामंडळाचा संपच त्यांच्याने मिटत नाही, त्यामुळे सर्व गोष्ट ही बस स्टँड हे सुकशुकाट सारखं होत होतं। मग पैसा भरणार कुठे? एकीकडे यांनी बेरोजगार संस्थेला काम दिलं आहे की बुवा या संस्थेने काम करायला पाहिजे, या संस्थेच्या हाताखाली 550 मजूर लोकांनी काम करायला पाहिजे, त्यांनी उदरनिर्वाह करायला पाहिजे, दुसरीकडे या संस्थेलाच मारण्यासाठी हे प्रयत्नशील आहे असे दिसून येत आहे। सामंजस्यपणे या संस्थेचे चेअरमन योगेश मुकुंदे हे वारंवार त्या ऑफिसात गेले होते, ते यांनी पत्रव्यवहार केले की सांगितलं की बुवा एसटीचे एवढ्या फेऱ्या झालेल्या आहेत, एवढे लोक येत नाही इथे संस्थेत इन्कम नाही, एक काहीतरी सूट मिळावी या संदर्भात ते वारंवार ऑफिसला चक्कर मारला, त्यांनी पत्रव्यवहार केले। तसंच त्यांनी 2 वर्षात किती एसटीच्या फेऱ्या झाल्या, एसटीने किती फेऱ्या झाल्यानुसार मग ते लोक इथे गाड्या पार्क करतील बुवा, हे सर्व कल्पना सुजाव मांडल्यानंतर सुद्धा वारंवार ते अर्ज फाटे करून लोक जमा करण्यासाठी इथे लॉक लावण्यासाठी आले होते। परंतु आम्ही वरिष्ठांशी चर्चा करतोय आणि त्यांना रिक्वेस्ट करतोय की बुवा आता सुरुवात होईल तर आम्ही थोडं थोडं करून पैसे भरू बुवा असं आहे। तर त्यांची ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2020 पर्यंत 24 लाख, जानेवारी 2022 पर्यंत 24,94,817 थकबाकी आहे। आपण यांना वारंवार दर महिन्याला आपण जे भाडं आहे त्याचं आपण पत्र देतो, तर त्यांनी चेक जे दिले जसे त्यांचे 7 चेक बाउन्स झालेले आहे, याबाबत पण आपण त्यांना हे केलेलं आहे, तरी सुद्धा त्यांची थकबाकी 24,94,817 आहे। आपण लॉकडाऊन जो त्यांचा विषय जे लॉकडाऊनचा जो पिरियड आहे तर तो मुंबई सेंट्रलशी रिलेटेड आहे, तर त्यानुसार ज्या सूचना येतील त्यानुसार
ते कारवाई होईल आणि त्यांना नंतर आपण ताबा एक तारखेला एक जानेवारीला आपण ताबा घेतलेला आहे, फेब्रुवारीला ताबा घेतलेला आहे, नंतर त्यांना तरी ताबा घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी जागा अनधिकृतपणे वापर करतात आहे म्हणून जागा खाली करून दिली नाही. याबाबत त्यांना दोनदा पत्र दिले गेले, नोटीस दिल्या गेल्या, पण त्या त्यांनी स्वीकारल्या नाही. त्यानंतर मग आपण आज त्यांचं जागा हे खाली करून घेत आहे आणि जी थकबाकी आहे थकबाकी पोटी आपण हे सगळे करत आहेत. आपल्याकडे औरंगाबाद हायकोर्टाची पण त्यांना स्टे नाकारला गेलेला आहे, त्याची पण ऑर्डर कॉपी आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.